मला असं वाटतं की राज्यपालांनी जे आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. वारंवार कधी सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्याविरुद्ध, कधी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काहीतरी वक्तव्य असतं, असे वेगवेगळी वक्तव्य ते का करतात हेच मला काही कळत नाही. अहून ते जर शिवाजी महाराज जर आता जुने पुराणे झाले तर मोदी साहेबांना शिवाजी महाराजांची प्रतिमा होर्डिंगवर लावून सबका साथ सबका विकास छत्रपतीजी का आशीर्वादने येऊन ते म्हणत, कारण तर जुने पुराणे झाले ना. त्यांना सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये फार सुशिक्त आहे. इतर राज्यांमध्ये जर असं काही झालं असतं ना तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं. पण तरी महाराष्ट्र म्हणतो की नाही राज्यपालांचा मान राखला पाहिजे, मान राखला. पण राज्यपालांनी सुद्धा तेवढंच जे आहे जबाबदारीने जे विधान केली पाहिजेत. छत्रपतींच्या बद्दल शिवाजी महाराजांच्याबद्दल एक शब्दसुद्धा जे आहे इकडचा तिकडचा कुणीही महाराष्ट्रातला मनुष्य सहन करणार नाही. आणि एक कोणतरी काय आहे तो बीजेपीचा दुसरा, तो तर आणखीनच काहीतरी बडबडलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी 5 वेळा काय माफी मागितली होती का, तुम्ही काय त्यांचं नाव काय तुमचं त्या का सावरकरांच्या माफी मागितली म्हणून त्यांनी माफी मागली. अरे शिवाजी महाराजांची रणनीती होती, त्यांनी किल्ले दिले काय, दिल्लीवरून आले राजपूत राजेसुद्धा आले, जयसिंग वगैरे मिर्झा वगैरे सर दिले आणि परत येऊन परत सगळे घेतले. त्यांची ती रणनीती त्यांची. आणि तुम्ही कोणाचीच बरोबरी करता का बरोबर? तुम्ही म्हणा तुम्ही गडकरी मोठे आहेत, अमकं मोठे, माझं काही म्हणणं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही कृपया करू नका आणि अवमान करू नका. तुम्ही महाराष्ट्रातले राज्यपाल म्हणजे प्रथम नागरिक आहात, त्यामुळं बोलताना फार सांभाळून बोलत आलं. नाहीपेक्षा जे आहे मग लोक जे आहेत आताच पेटून उठलेले आहेत वेगवेगळ्या कारणामुळं. आणखीन तुम्ही त्यांना उचकवण्याचं काम करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशात तर त्यांना पूजलं जात आहे, परंतु पार व्हिएतनामपासून इतर अनेक लढ्यांमध्ये त्यांचं हे जे त्या लढायचं ज्या त्या भूमिगत लढाया वगैरे जो असायच्या त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे लढाया लढतायत. आजसुद्धा त्यांच्या युद्धविद्येचा अभ्यास करतायत, राज्यशास्त्राचा त्यांचा अभ्यास करतात. अष्टप्रधान त्यांनी नेमले, त्यांनी त्यावेळेपासून त्यांनी कशा रीतीने शेतकऱ्यांना मदत केली त्याचा अभ्यास करतायत. एवढं सगळं असताना कुठे कोणाची तुलना कोणाशी काहीतरी करायचं आणि काहीतरी थोडक्यात म्हणजे बडबडायचं हे बरोबर नाही. एवढंच मला सांगायचं.